राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश लाड यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोकण दौऱ्यावर असताना हा राजीनामा आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोकण दौरा सुरू असतानाच लाड यांनी दिलेला राजीनामा हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी सुरेश लाड यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले सुरेश लाड हे विधानसभेच्या कर्जत मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. मात्र 2019 त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. मागील काही दिवसांपूर्वी त्यांची सिडकोच्या अध्यक्षपदासाठीची चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी अचानक राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा देत असल्याचे सुरेश लाड यांनी आपल्या पत्रात सांगितलं असलं तरी यामागे काही राजकीय कारणे आहेत अशी चर्चा होत आहे. कोरोनाच्या काळामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं काम करण्याचा, प्रश्न सोडवण्याचा, न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु आता प्रकृती स्वास्थ्यामुळे गेल्या 16 ऑक्टोबरला एक मोठी शस्त्रक्रिया झाली आणि अजूनही 3 ते 4 आठवडे बाहेर पडता येणार नाही. एकीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायती, नगर परिषदा यांच्या निवडणुका येऊ लागलेल्या आहेत आणि जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाची जबाबदारी यामध्ये मोठी असते आणि ती जबाबदारी पायाच्या शस्त्रक्रियेमुळे मला नीटशी पार पाडता येणार नाही. पक्षाची अडचण होऊ नये, पक्षाला अधिक चांगलं काम करणारं नेतृत्व लाभावं या दृष्टिकोनातून मी आज माझा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पाठवलेला आहे. हे इतरांकडनं कोणाकडनं आपल्याला कळण्यापेक्षा माझ्याकडनं जर का आपल्याला हे कळलं तर अधिक चांगलं होईल या हेतून आपल्याला बोलवलं. या काळामध्ये पक्षानं जो विश्वास दाखवला, नेतृत्वानं जो विश्वास दाखवला, तेवढं काम काही करता आलं नाही हे निश्चितपणे, कारण काळच तो वाईट होता. परंतु जेवढं संघटनात्मक काम करता येईल, जेवढा अनुभव होता, पदवी जेवढी शिदोरी होती अनुभवाची, ती त्या ठिकाणी कामी लावून संघटना उभी करण्याचा प्रयत्न केला. अनेक मान्यवर नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, जिल्ह्यातले तालुका अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, पक्षाचे वरिष्ठ स्तरावरचे पदाधिकारी असतील, या साऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मनापासूनचं सहकार्य दिलं. त्यांनाही या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.